सोलापूर शासनाने सोलापूर महापालिकेत पदोन्नती आणि बदलीद्वारे धाडलेले अधिकारी कधी रुजू होणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आधीच विविध महत्वाची पदे रिक्त असताना आहे त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तर दुसरीकडे शासनाने धाडलेले अधिकारी मात्र रुजू होण्यास विलंब होत आहे. याकडे नगरविकास विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सोलापूर शहराची स्मार्ट सिटी म्हणून ओळख होऊ पाहत आहे. सुमारे 13 ते 14 लाख लोकसंख्येचा कारभार पाहणाऱ्या सोलापूर महापालिकेचे कामकाज तोकड्या कर्मचारी संख्येवर सुरू आहे. सोलापूर महापालिकेतील शासन प्रतिनियुक्तीचे अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्तासह विविध 7 पदे रिक्त आहेत तर स्थानिक आस्थापनेतील 6 सहाय्यक आयुक्त पदे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे प्रशासकीय कामकाजात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नगरविकास विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी गांभीर्याने पाठपुरावा करण्याची गरज वर्तवली जात आहे. सोलापूर महापालिकेत शासन मंजूर आकृतीबंधानुसार 1 आयुक्त 2 अतिरिक्त आयुक्त 2 उपायुक्त 6 सहाय्यक आयुक्त 1 सार्वजनिक आरोग्य अभियंता 1 मुख्य लेखापाल मुख्य लेखापरीक्षक यासह विविध पदे शासन प्रतिनियुक्तीने भरली जातात. मात्र यापैकी तब्बल विविध 7 पदे रिक्त आहेत. सध्या महापालिकेत 1 आयुक्त शीतल तिरी 1 अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे 2 उपायुक्त मच्छिंद्र गोलप आणि विद्यापोळ मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी नगररचना सहाय्यक संचालक संभाजी कांबळे हे शासन नियुक्त अधिकारी कार्यरत आहेत. दरम्यान सोलापूर महापालिकेत 1 अतिरिक्त आयुक्त 6 पैकी 6 सहाय्यक आयुक्त सार्वजनिक आरोग्य अभियंता मुख्य लेखापाल ही शासन प्रतिनियुक्तीने भरावयाची पदे रिक्त आहेत. सहाय्यक आयुक्त विक्रम सिंह पाटील यांची बदली झाली असली तरी त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नाही. तसेच दुसऱ्या सहाय्यक आयुक्त भगत यांचीही पदोन्नतीने बदली झाली आहे. यामुळे सहाय्यक आयुक्त ही पदे रिक्तच आहेत. सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी 21 जून 2023 रोजी कार्यमुक्त केले. त्यानंतर ती जागा रिक्त होती. अखेर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल बाजीराव मोरे यांची पदोन्नतीने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. मात्र 15 दिवस होत आले तरीही अद्याप ते सोलापूर महापालिकेत रुजू झाले नाहीत. सोलापूर महापालिकेला आणखी एक नवा उपायुक्त लाभला आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त आशिष लोकरे यांची महापालिकेत उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली. करसंकलन विभागात प्रथमच या पदावर शासनाकडून अधिकारी पाठवला आहे. तेही अद्याप आपल्या पदावर रुजू झाले नाहीत. दरम्यान सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांची पदोन्नतीने नागपूर महानगरपालिकेत बदली झाली. पदोन्नत अधिकाऱ्यांनी पदोन्नतीच्या पदावर रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनाकडे सादर करावा असेही या आदेशात म्हटले असतानाही अतिरिक्त आयुक्त आणि नवे उपायुक्त हे दोन्ही अधिकारी अद्यापही महापालिकेत रुजू नाहीत. याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे. सोलापूर महापालिकेत अधिकारी रुजू व्हायला का धजावत नाहीत असाही प्रश्न उपस्थित होत आहे.